आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वीज वितरणचा शेतकरी आणि ग्राहकांना त्रास, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकरी आणि घरगुती ग्राहकांकडून ज्यादा रकमेची बिल आकारणी करून लुबाडणूक करण्यात येत आहे. या विरोधात शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कागल शहर तसेच परिसरात वीज वितरण कंपनीकडून शेतकरी आणि घरगुती ग्राहकांकडून ज्यादा रकमेची बिल आकारण्यात येत आहेत. शिवाय बिल देण्यात अनियमितता तसेच वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करणे अशा विविध प्रकारे वीज वितरणकडून ग्राहकांना त्रास दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घोळ अद्याप संपलेला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. ऊसाची बिले अद्याप मिळालेली नाहीत, त्यामुळे वीज वितरण कंपनीने पूर्वसूचना न देता वीज तोडू नये, ज्यादा व्याज आकारणी करू नये आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे सागर कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. कंपनीच्या वतीने अमित कळसुले यांनी निवेदन स्वीकारले. या प्रश्नी तातडीने कारवाई झाली नाही तर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संभाजी पसारे, शंकर खेबुडकर, राजू बागल, भालचंद्र राऊत, महेंद्र सनगर, सागर घाटगे, दिलीप कोळी, संदीप शिंदे, गणेश पोवार आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील.